नमस्कार, अपना सर्वांच यशवंतराव मुक्त विद्यापीठ सावंतवाडी अर्थातच डॉक्टर जे पी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज संचलित यशवंतराव मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. केंद्र प्रमुख, केंद्र संचालक तुषार वेंगुर्लेकर सर आणि त्यांचे सहाय्यक समीर अनावकर यांच्या प्रयत्नातूनच आपल्याशी ऑनलाईन संपर्क साधता येतो, आपल्याशी संवाद साधता येतो आहे. कारण कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे जगाच्या पाठीवरतीच ऑनलाईन अध्यापन, ऑनलाईन टीचिंग ज्याला आपण म्हणतो, हे चालू झालेलं आहे. आणि याच धर्तीवरती यशवंतराव मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र हे कसं मागं राहणार. आणि म्हणूनच तुषार वेंगुर्लेकर सर, केंद्र संचालक आणि सहाय्यक समीर अनावकर यांच्या प्रयत्नामुळे सर्वच विषयांचं ऑनलाईन अध्यापन जे आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठमार्फत ते चालू केलेलं आहे. आणि त्याच धर्तीवरती मी आज सर्वांच्या समोर पहिलाच तास आपणाशी आपल्यासमोर घेतो आहे, चालू करतो आहे. माझं नाव एस आर पाथरवट सर, आर पी डी ज्युनियर कॉलेज सावंतवाडी. मराठी भाषेचा विचार करत असताना किंवा मराठी विषयाचा विचार करत असताना बी ए प्रथम वर्ष आणि बी कॉम प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रम यशवंतराव मुक्त विद्यापीठमार्फत राबवला जातो. त्या विषयाचं नाव आहे MAR 1-02, म्हणजेच मराठी भाषेचे अधिष्ठान आणि भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार. हा पहिलाच घटक, पहिलाच चॅप्टर जो आहे आपल्याला बघायचा आहे. अर्थातच आपल्या सर्वांना माहीत आहे, आता भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार याचा विचार करण्यापूर्वी, म्हणजेच भाषेचं सर्जनशीलतेच्या अनुषंगानं विचार करण्यापूर्वी, किंबहुना सर्जनशीलतेच्या अनुषंगानं भाषेमध्ये जो काही विकास घडून आलेला आहे, भाषेमध्ये जी काही प्रगती झालेली दिसून येते, आज भाषेचा विचार करत असताना किंवा मराठी भाषेचा प्रामुख्यानं आपल्याला मराठी विषयाचा विचार करायचा आहे. आणि मराठी भाषेचा विचार करत असताना त्याच्या इतिहासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, सुमारे 1.5 ते 2 हजार वर्ष जुना इतिहास जो आहे तो इतिहास मराठी भाषेला असलेला आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच हे जे मी काय सांगतो आहे ते ऐतिहासिक पुरावे, ग्रांथिक पुरावे असू देत किंवा शिलालेख असू देत, यांच्याच माध्यमातून आपल्यासमोर मी ठेवतो आहे. आणि म्हणूनच 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचा संकल्प गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने राबवलेला दिसून येतो. अर्थातच ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. आता मराठी भाषा पंधरावडा दिन या अनुषंगानं मला इथं बोलणं अपेक्षित नाही. आपल्या घटकाचा विचार करत असताना तो संदर्भ आला म्हणून मला इथं बोलावं असं वाटतो किंवा तो विषय इथं अधोरेखित करावा असं वाटतो. अर्थातच भाषिक सर्जनशीलता या घटकाकडे जाण्यापूर्वी आपल्याला भाषा म्हणजे काय किंवा भाषेचं महत्त्व ज्याला आपण म्हणतो आणि या भाषेचा विकास कसा होत गेला या अनुषंगाने विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण सर्जनशीलता हा खूप नंतरचा विषय आहे तो, पण भाषा म्हणजे काय हे आधी समजावून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहीत आहे की भाषा ही माणसांच्या दैनंदिन व्यवहाराची गरज आहे. भाषा व्यवहार परिणामकारक झाला की मानवी व्यवहार सुलभ होतात. भाषा व्यवहाराद्वारे आपण परस्परांशी सुसंवाद साधत असतो. भाषेतून माणसांची मने जुळतात,
परस्परावर आस्था निर्माण होते, आम्ही आपण अशी एकत्वाची भावना निर्माण होते. आणि म्हणूनच भाषेद्वारे किंवा परस्परांशी संवाद साधत असताना भाषेद्वारे स्वतःशीच संवाद साधायला आपण सुरुवात करतो. म्हणजे भाषेशी संवाद साधत असताना स्वतःशीच एक प्रकारचा संवाद जो आहे त्या संवादाला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर इतरांशी देखील संवाद आपण करायला लागतो. अर्थातच मनातल्या मनात विचार करीत चिंतन करतो, स्वतःशीच बोलतो, क्रिया अशा अनेक क्रिया ज्या आहेत त्या भाषेमधून होत असतात. एक अर्थाने भाषाच आपल्याला घडवते, समाजाला घडवते, आपल्या माणूसपणाला अर्थ देते. एक प्रकारे आपण भाषेत जन्म घेतो व भाषेद्वारेच विकसित आपण काय होत असतो. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत भाषेचा मोठा वाटा असतो किंवा आहे. अनेक माणसांचा मिळून होणारा समाज हा भाषा या माध्यमातून संघटित होत असतो. भाषेशिवाय माणूस आणि समाजाशिवाय माणूस अशी कल्पनाही करता येणार नाही. नव्हे तर आपले दैनंदिन व्यवहार किंवा आपले स्वतःशी चालणारे चिंतन, मानसिक व्यवहार भाषेमुळे शक्य होतात. आणि म्हणूनच आपले स्वतःशी चालणारे चिंतन, मानसिक व्यवहार भाषेमुळे शक्य होतात. भाषेला या अर्थाने विनिमयाचं मूल्य प्राप्त होतं. माणूस हा बोलणारा प्राणी आहे अशी माणसाची एक व्याख्या, सरळ व्याख्या केली जाते. भाषेचा माणूसपणाशी असलेला घनिष्ठ संबंध जो आहे हे या व्याख्येतून स्पष्ट होतं. अर्थातच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक रूपांमध्ये किंवा लिखित स्वरूपामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही भाषा जी आहे ती भाषा संक्रमित होत असते. जशी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जाते, उदाहरणादाखल सांगायचं झालं की नदीचा प्रवाह जो आहे तो जसा प्रवाहित होत जाते नदी, त्याप्रकारे फक्त नदीच जात नाही तर त्या नदीतून प्रवाहित होणाऱ्या त्या पाण्याला अनेक प्रकारचे घटक एकरूप होतात आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसे स्थलांतरित होत जातात, त्याचप्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषा जी आहे ती मौखिक रूपांमध्ये आणि लिखित रूपांमध्ये स्थलांतरित होत जाते. आणि म्हणूनच या भाषेचं स्थलांतर जे होत असतं, या भाषेच्या स्थलांतरासोबत सांस्कृतिक ठेवा असू देत, परंपरा असू देत, रूढी असू देत, त्याचबरोबर आपला जो काही वसा आहे, पूर्वजांनी आपल्याला जो देऊ केलेला जो वसा आहे हा वसा देखील एका पिढीकडून संक्रमित होत जातो. अर्थातच या माध्यमातून आपल्या माणूस म्हणून आपली जी काही जडणघडण होत असते ही जडणघडण खऱ्या अर्थानं औपचारिक आणि अनौपचारिक रीतीनं विचार जर केला तर भाषेमुळेच घडत असते. म्हणूनच भाषा ही मूल्यव्यवस्था निर्माण करणारी आहे. भाषेतूनच मूल्यव्यवस्था काय होत असते, निर्माण होत असते, आणि मूल्याचे शिक्षणही भाषेतूनच होत असते. याच अनुषंगानं श्रवण असू देत, भाषण असू देत, लेखन असू देत आणि वाचन असू देत, ही प्राथमिक भाषिक कौशल्य म्हणून यांचा विचार करतो. स्किल, लँग्वेज स्किल ज्याला आपण म्हणतो, भाषिक कौशल्य म्हणून त्यांचा आपण विचार करतो. ही कौशल्य आपण एकदा अशी प्राप्त केलीत की मग मात्र परिणामकारकपणे उपयोजनाकडे आपली वाटचाल चालू होते. अर्थातच ज्यावेळेला हे कौशल्य आपण आत्मसात करतो त्यावेळेला भाषा परिणामकारक तर होतच जाते, त्याचबरोबर आपले व्यवहार आणि आपला पत्रव्यवहार ज्याला आपण म्हणतो, पत्रव्यवहार असू देत किंवा मानवी व्यवहार ज्याला आपण म्हणू हे म्हणूया आपण, किंबहुना दळणवळणाच्या सुवी ज्याला आपण म्हणतो, संप्रेषण ज्याला आपण म्हणतो, हे अतिशय गतिशील आणि अर्थपूर्ण होत असतात तर ठरत असतात. आणि म्हणूनच भाषा ही मानवानं निर्माण केलेली एक व्यवस्था आहे
असं जरी आपण म्हटलं किंबहुना भाषा ही मानवाने निर्माण केलेल्या आहेत, भाषेचा चोकंदळपणे वापर करण्यासाठी किंवा त्याची निर्मिती प्रक्रिया जी आहे किंवा निर्मितीशीलता जी आहे ती वाढवण्यासाठी किंवा ती वाढली पाहिजेत, या अनुषंगानं भाषेमध्ये असलेली जी काही सर्जनशीलता ज्याला आपण म्हणतो, या सर्जनशीलतेचा विचार जो आहे तो करणं खूप गरजेचं आहे. अर्थात सर्जनशीलता म्हणजे काय या संकल्पनेचा आधी आपण अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्जनशीलता म्हणजे संस्कृतमधील सृज या धातूपासून तयार झालेला हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ काय नेमका, सृज या शब्दाचा अर्थ काय, तर नवनिर्मिती करणं, नवीन जन्माला घालणं, जे आजपर्यंत जन्माला घातलं गेलेलं नाही, जे आजपर्यंत निर्माण केलं गेलेलं नाही, जे आज जे आपण तयार करतो आहोत किंवा ज्याचा आविष्कार होतो आहे तो आविष्कार पहिल्यांदाच होतो आहे, अशा गोष्टींमध्ये सर्जनशीलता हा गुणधर्म असतो. म्हणजेच इथं तोच तोपणा अपेक्षित नाही. अर्थातच आपल्याला प्रामुख्यानं सर्जनशीलतेचा विचार करत असताना काहीतरी घडणे किंवा नेहमीचे घडणे यामध्ये नवं काहीतरी घडणं ज्याला आपण म्हणतो त्याला आपण सर्जनशीलता म्हणतो. अर्थातच या सर्जनशीलतेचा विचार करत असताना त्याच्या व्याख्येचा विचार करत असताना प्राचीन काव्यमीमांसकांनी खूप सुंदर अशा प्रकारचे एक वाक्यरचना किंवा त्याच्या अनुषंगाने एक व्याख्या तयार केलेली दिसून येते. काय म्हणतात, अभिनव गुप्त म्हणतात की अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञासा प्रतिभा किंवा प्रतिभा नव उन्मेष शालनी प्रज्ञा असं देखील म्हणतात. अर्थातच सुरुवातीला साहित्य म्हणजेच कवितेला साहित्य म्हणजेच काव्य हा संपूर्ण साहित्यालाच काव्य हा शब्द प्रयोग साहित्य काव्य हा शब्द प्रयोग केला जात असायचा किंबहुना संबोधलं जायचं. आज आपण मराठी साहित्याला साहित्य म्हणतो, त्यामध्ये कथा येते, कादंबरी येते, नाटक येतं, कविता येतो, तर हे वेगवेगळे प्रकार आहेत साहित्यामधले. आणि ह्या सर्व प्रकारांना त्यावेळेला प्राचीन काव्यमीमांसकांनी किंवा अभ्यासकांनी काव्यच म्हटलेलं आहे, साहित्य म्हटलेलं नव्हतं, काव्य म्हटलेलं होतं. आज आपण त्याचा अपभ्रंश होऊन त्यानंतर त्याचं म्हणजे नामकरण झाल्यासारखं एक प्रकारे त्याच्यावरती संस्कार करून कवितेलाच एक कवितेचा एक नवा प्रांत जो आहे आपण तो निर्माण केलेला. आणि या सर्वांनाच एकत्र सामावून घेणार म्हणजे कविता, कादंबरी, नाटक, ललित लेखन जे आहे ह्या सर्वांना सामावून घेणाऱ्या एकरूप अशा घटकांना आपण साहित्य असं संबोधतो. पण पूर्वीच्या काळी प्राचीन काळामध्ये जे काव्यमीमांसक म्हणजे भाषेचे अभ्यासक काव्यशास्त्र ज्याला आपण म्हणतो, हे काव्यशास्त्र म्हणजेच आत्ताचं साहित्यशास्त्र. लक्षात घ्या तुम्ही, काव्यशास्त्र आत्ता आपण जे साहित्य म्हणतो त्यालाच आधी काव्य म्हटलं जात असायचं, आता त्याला आपण साहित्य म्हणतो. आणि या साहित्यामध्ये एक घटक म्हणून काव्याचा आपण विचार करतो आहोत. अर्थातच या काव्यमीमांसकांनी अशा प्रकारची जी व्याख्या केलेली होती ती व्याख्या खूप महत्त्वाची वाटते. जसं काव्यशास्त्राच्या अनुषंगानं आपण किंवा प्राचीन अभ्यासकांच्या अनुषंगानं इथं सर्जनशीलतेची जी व्याख्या आपण करतो आहोत त्याचप्रकारे पाश्चात्य अभ्यासकांनी देखील केलेलं दिसून येतं. आणि याच्यामध्ये विचार करत असताना द स्पॉन्टॅनियस ओवरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड ट्रँक्विलिटी उत्स्फूर्त भावनेचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजेच काव्य अशा प्रकारची व्याख्या जी आहे ती वर्ड्सवर्थनं केलेली होती. अर्थातच ही साहित्याची निर्मिती जी आहे किंवा काव्याची निर्मिती ज्याला आपण म्हणतो ती नवनव उन्मेष शालनी आहे, म्हणजे नवनवीन निर्माण करणारे अशा प्रकारचा विचार जो आहे तो अर्थ इथं आपण प्रामुख्यानं घेतला पाहिजे. अर्थातच सर्जनशीलता हा जो अर्थ आहे तो सूचित होणारा अर्थ आहे, मौलिकता त्याच्यामध्ये असते, नव्या कल्पना त्याच्यामध्ये असतात, वेगळा दृष्टिकोन असतो, नवी पहाट असते, अज्ञातपणाचा वेध त्याच्यामध्ये घेतला जातो, मुक्त व्यवहार असते, त्याचबरोबर कल्पनांमध्ये एक प्रकारचं नातं प्रस्थापित करण्याचं काम जे आहे ते केलेलं जातं. अर्थातच अशा प्रकारचा विचार जो आहे ह्या सर्जनशीलतेचा विचार जो आहे तो मानवांमध्येच का आहे, याही अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला सर्जनशीलतेचं स्वरूप जे आहे ते स्वरूप बघणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आपण भाषेचं महत्त्व बघितलं, त्यानंतर भाषेच्या महत्त्वासोबतच भाषेचा जो काही विकास झाला त्या विकासाच्या मुळाशी
किंवा भाषेचा जो काही भाषेची जी काही प्रगती झाली, म्हणजे भाषा उदाहरणादाखल मराठी भाषेचा विचार करत असताना इसवी सन पूर्व 5व्या शतकाच्या किंवा 5व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठी भाषा जी आहे ती अक्षर रूपानं आपल्याला बघायला मिळते. मराठी भाषा जी आहे ती अक्षर रूपानं बघायला मिळते. आणि मग 6व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 7व्या शतकामध्ये मराठी भाषा शब्द रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि सुमारे 9व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठी भाषा जी आहे ती वाक्यरूपांमध्ये आपल्याला बघायला मिळते. अर्थातच हे वाक्यरूपांमध्ये बघायला मिळत असताना श्रवण बेळगोळचा शिलालेख ज्याला आपण म्हणतो, अर्थातच या भाषेचा शोध जो आहे, अभ्यास जो आहे, तो ह. श्री शनोलीकर असू देत, ल. रा. नसिराबादकर असू देत, बी. का. राजवाडे असू देत, या सर्व भाषा अभ्यासकांनी मराठी भाषेचा उत्पत्ती काळाचा अभ्यास करायला लागतात. त्यावेळी इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत किंवा 5व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत इकडे जावं लागतं, नेतात आपल्याला. आणि तिथून मग खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा उगम कसा झाला, तर अक्षर रूपांमध्ये 6व्या शतकामध्ये, 7व्या शतकामध्ये शब्द रूपांमध्ये, आणि 9व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठी भाषा जी आहे ती वाक्य रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळते. मराठी भाषा वाक्य रूपांमध्ये कधी बघायला मिळते, तर ती 9व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, अर्थातच श्रवण बेळगोळ, आताच्या कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ या ठिकाणी जे 2 शिलालेख सापडले त्या शिलालेखांवरती कोरलेलं होतं. श्री गंगाराय चामुंडे, श्री गंगाराय सुत्ताले करविले, श्री चामुंडराय सुत्ताले करविले, तत्कालीन जे गंगायन नावाचे जे काही राजे होते किंवा चामुंडा राजा जो होता यांच्या करवी त्या शिलालेखांच्यावरती कोरलेलं होतं, ते मराठी भाषेतलं होतं. अर्थातच 9व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठी भाषेचा उगम जो आहे, मराठी भाषेचा जो इतिहास आहे, तो जन्मकाळ ज्यावेळेस आपण विचार करतो त्याचा विचार करत असताना मराठी भाषा जी आहे, मराठी भाषा 9व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये वाक्य रूपांमध्ये बघायला मिळते. आणि 11व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किंवा 11व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला काय मिळतं की मराठी भाषा ग्रंथ रूपांमध्ये बघायला मिळतं, विवेक सिंधूच्या माध्यमातून, जे मुकुंदराजाने, आद्यकवी मुकुंदराजाने लिहिलेलं होतं. त्यानंतर मग महानुभव संप्रदायामध्ये लीळाचरित्र नावाचा ग्रंथ जो आहे, जो माहीम भटाने लिहिलेला होता, अर्थातच त्यानंतर मग ज्ञानेश्वरी संत साहित्य चालू होतं, मग पंत साहित्य चालू होतं, हां, आणि मग त्याला आपण बखर वाङ्मय, त्यानंतर मग शाहिरी वाङ्मय, पोवाडा ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर आधुनिक कविता आणि मग त्यानंतर मग नवकविता, नवसाहित्य, या अनुषंगानं 2000 जो प्रवास आहे तो प्रवास जर बघितला, अर्थातच सुरुवातीचं मराठी भाषेचं जे रूप आहे ते आज जे बदललेलं जे रूप आपल्याला बघायला मिळतं, या सर्वांच्या मुळाशी जर काय असेल तर सर्जनशीलता हा गुणधर्म, खूप मोठा गुणधर्म आहे. क्रिएशन, न्यू क्रिएशन, नवीन काहीतरी निर्माण करण्याचं गुणधर्म जो आहे, गुणधर्म किंवा या सर्जनशील या शब्दांमध्ये सामावलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि याच सर्जनशीलतेच्या अनुषंगानं सर्जनशीलचा अर्थ आपण बघितला, मराठी भाषेचं महत्त्व काय आपण विचारात घेतलं, आणि त्यानंतर आता सर्जनशीलता म्हणजे काय या अनुषंगानं विचार केलं. आता सर्जनशील म्हणजे संस्कृतमध्ये सृज या धातूपासून तयार झालेला सर्जनशील हा शब्द आहे, अर्थातच याचा अर्थ काय, नवीन निर्माण करणे, आजपर्यंत जे तयार झालं नसेल, निर्माण झालेलं नसेल त्याची निर्मिती करणे, नव्यानं पाहणे, नव्यानं नवा दृष्टिकोन, नवी पहाट, नव्या गोष्टींचा वेध घेणं म्हणजेच सर्जनशीलता होय, असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. अर्थातच या सर्जनशीलतेचा विचार केल्यानंतर सर्जनशीलतेचं स्वरूप, सर्जनशीलतेची व्याख्या आपण बघितली, आता त्या सर्जनशीलतेचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचा विचार जो आहे तो विचार करणं खूप गरजेचं आहे. प्राण्यांच्या तुलनेनं खूप मोठी मानवाकडे जी काय आज मानवाची जी काही प्रगती झालेली आहे, ती मानवाची प्रगती झालेली आहे, त्या प्रगतीच्या मुळाशी जर काय असेल तर ते आहे सर्जनशीलता. हा सर्जनशीलतेचा जर गुणधर्म मानवाकडे जर नसता तर कदाचित माणूस आजही सामाजिक संस्थांची निर्मिती न करता, टोले जंग इमारती न बांधता, किंवा भौतिक सुखसुविधांमध्ये जी काही औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती किंवा संगणकाच्या ज्ञानाचा जो काही विस्फोट झालेला आहे, हे न होता कदाचित मानव देखील कुठल्या तरी झाडांवरती घरटी बांधून राहिला असता. पण हे न करता माणसांमध्ये प्रगती दिसून येते, पण त्याच्या तुलनेनं मानवेतर प्राण्यांच्यामध्ये अशा प्रकारची प्रगती जी आहे ती प्रगती दिसून येत नाही. याचाच अर्थ आहे की मानव हा बुद्धिजीवी वर्ग आहे. मानव हा भाषेमध्ये, ज्या माणसानं भाषेमध्ये इतके बदल घडवून आणलेत, या बदलांमुळेच किंवा या बदलांच्या मुळाशी सर्जनशीलता आहे. कारण माणसानं आजपर्यंत जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीच्याच मुळाशी
महत्त्वाचं जर महत्त्वाचा गुणधर्म जर कोणता असेल तो आहे सर्जनशीलता. आणि ही सर्जनशीलता जी आहे ती सर्जनशीलता नवीन काहीतरी निर्माण करू शकते, नवीन गोष्टीला नवीन गोष्टींना नव्या गोष्टींना जन्माला घालू पाहते आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची सर्जनशीलता जी आहे किंवा तो जो गुणधर्म आहे तो गुणधर्म प्राण्यांच्या तुलनेनं खूप मोठ्या प्रमाणात माणसांच्याकडे आहे. आणि म्हणूनच आज त्याची जी प्रगती झालेली आहे या प्रगतीचं द्योतक जर काय असेल, या प्रगतीचं मूळ कारण जर काय असेल तर ती आहे सर्जनशीलता. सामाजिक संस्था असू देत, म्हणजे समाजामध्ये ज्या समाजाची आपण निर्मिती केलेली दिसून येते त्या समाजामध्ये अनेक प्रकारचे जे नियमावली आहे किंवा शासन संस्था आहे, सांस्कृतिक संस्था आहेत, ह्या सर्व गोष्टींमध्ये जी काही व्यवस्था निर्माण केलेली दिसून येते आणि या व्यवस्थेमध्ये दिवसागणिक काळानुरूप बदल होत आहेत. आणि हे सर्व बदल जे होत आहेत ना, ह्या बदलांच्या मुळाशी जर काय असेल तर ती सर्जनशीलता आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मानवाच्या अस्तित्वाची महत्त्वाची खूण जर काय असेल, प्रगतीच्या मानवी अस्तित्वाच्या किंवा त्याच्या प्रगतीच्या अस्तित्वाच्या खुणांचा विचार ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेला त्याच्या मुळाशी जर काय असेल तर ती आहे सर्जनशीलता. अर्थातच सर्जनशीलतेचा विचार करत असताना हे स्वरूप जे आहे ते खूप म्हणजे व्याप्त आहे, अमर्यादित अशा प्रकारे सर्जनशीलतेची ताकद आहे. आणि याच ही ताकद जी आहे, ही दैवी देणगी जी आहे, माणसाला जन्मजात मिळालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच मानवी कृतीतून व्यक्त होणारी सर्जनशीलता जी आहे, आपल्याला भाषेच्या माध्यमातून होणारी भाषेमध्ये सर्जनशीलतेचा उपयोग किंवा भाषेमध्ये सर्जनशीलता कशा प्रकारे निर्माण केली जाते किंवा कशा प्रकारे ती घडत जाते, त्याची प्रक्रिया काय आहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण तत्पूर्वी सर्जनशील हा जो काही घटक आहे किंवा या शब्दाची अनुभूती जी आहे ते कोणकोणत्या घटकांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, त्याची अनुभूती येते, याचा आपण आधी विचार करूया आणि मग पुढच्या घटकाकडे आपल्याला काय करायचं आहे जायचं आहे. अर्थातच मानवी कृतीमधून व्यक्त होणारी सर्जनशीलता खूप महत्त्वाची आहे किंवा खूप महत्त्वाचा विचार आहे की सर्जनशीलता बघा, सर्जनशीलतेचं अस्तित्व जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आहे. मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टींमध्ये सर्जनशीलता लपलेली दिसून येते. अर्थातच मानव ज्या काय कृती करतो आहे त्या कृतींच्यामध्ये सर्जनशीलतेचा अनुभव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच उदाहरणादाखल बघायचं झालं तर कुंभाराचं काम असू देत, शेतीमधील जी कामं आहेत, कुंभार माती असते पण त्या मातीपासून वेगळ्या प्रकारची मडकी बनवतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कलेचा तो आविष्कार करतो. अर्थातच कला म्हटलं की तिथं सर्जनशीलता येते. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा पण विचार करूया थोडक्यात. आपल्याला सर्वांना माहीत असेल की संत सावतामळे यांनी एक अभंग लिहिलेला आहे, सर्वांना परिचित असेल, कांदा मुळा भाजी अवघा विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाड वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, अशा प्रकारे ज्या अभंगाची रचना केली त्या अभंगांमध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा किंवा सामाजिक आर्थिक किंबहुना त्यावेळची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती वर्णन, त्या परिस्थितीचं वर्णन जे आहे ते वर्णन इथं संत सावतामाळींच्या या अभंगांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कांदा मुळा भाजी अवघा विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाड वीर धोरी अवघी व्यापली पंढरी. आता ह्या अभंगाचं स्पष्टीकरण मला इथे द्यायचं नाही तुम्हाला. या अभंगामध्ये दोन तीन शब्द आलेले आहेत, मोठ नाड वीर विहीर आणि दोरी, हे जे चार घटक जे शेतकऱ्यांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या व्यवसायाशी निगडीत असलेलं, हे चार घटक जे आहेत या चार घटकांचा उल्लेख मला इथं करावासा वाटेल. सुमारे 750 वर्षांपूर्वी आपल्याकडं जी काय शेती केली जात असायची किंवा संबंध भारत देशामध्ये जी शेती केली जात असायची त्या शेतीचं वास्तव रूप ज्याला आपण म्हणतो प्रथमदर्शनी रूप हे कशा प्रकारचं होतं, तर शेती करत असताना त्यावेळी विजेची निर्मिती नव्हती किंवा विजेचा शोध लागलेला नव्हता, मग अशा वेळेला मोटर चालू करणं वगैरे ह्या गोष्टी खूप लांबच्या गोष्टी आहेत. तेव्हा अशा या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला विचार करावा लागेल की पारंपरिक शेती कशी केली जात होती त्यावेळेला 750-800 वर्षांपूर्वी सबंध भारत देशामध्ये अशाच प्रकारे शेती केली जात होती, किंबहुना बहुतांशी जगाच्या पाठीवर ते अशाच पद्धतीने शेती केली जात असायची. आपण आपल्या भारत देशातला आणि त्यातूनही महाराष्ट्राचा विचार करूया, मोठ नहाड आणि विहीर दोरी जे आहे याच्या माध्यमातून शेती पिकवत असताना शेतीची मशागत करून शेतीमध्ये धान्य पण टाकलेलं असतं ते उगून येण्यासाठी जे पीक घेत असतो
त्या पिकांसाठी जे पाणी दिलं जात असायचं ते मोठ नाड विहीर जे आपण आपण म्हणतो बैलांच्या माध्यमातून जनावरांच्या माध्यमातून एक मोठ बांधी जात असायची आणि ते विहिरीत सोडलं जायचं आणि त्याच्या माध्यमातून ते पाणी पाटात घेतलं जायचं. पाटातून मग शेतात पाणी म्हणजे पिकांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रकारे केली जात असायची. त्यानंतर मग मोठ नाड विहीर जोडी ज्याला जांबा ह्या माध्यमातून शेती करत असताना त्याला खूप मर्यादा येऊ लागल्या. लोकसंख्या वाढत चालू वाढायला लागली आणि या सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसानं काय करायला माणसानं संशोधन चालू केलं आणि संशोधन करता करता त्याला इंजिनचा शोध लावला, डिझेलचा शोध लावला आणि इंजिनचा शोध लागून पाण्यावरती डिझेलवरती चालणारी इंजिन त्यांनी चालू केलं आणि या इंजिनच्या माध्यमातून पाणी विहिरीतून खेचणं आणि कशाला देणं शेतीच्या पिकांना देणं अशा प्रकारचा शोध लागला. अर्थातच तो शोध तिथंच थांबला का? तर नाही. तर त्यानंतर ते इंजिनही आता कालबाह्य झालेलं दिसून येतं आणि इंजिनच्या ठिकाणी एखादी पाण्याची मोटर जी आहे ती जी विजेवरती चालते, जे पेट्रोल किंवा डिझेलवरती चालत नाही, ती कशावरती चालते? विजेवरती चालते. ती विजेवर त्या विजेवर चालणाऱ्या मोटरींचा आपण शोध लावला. पाण्याची मोटर ज्याला आपण म्हणतो, प्रत्येकाच्या घरामध्ये आज पाण्याची मोटर आहे बघा, ते बटन मारलं की पाणी आपल्या टाकीत येऊन पडतं. विहिरीतलं टाकीवरती विहिरीतलं पाणी टाकीत वरती 2-3 मजली 10 मजली किती मजली असू दे त्या पाण्या त्या पाणी जाऊन त्या टाकींमध्ये साचतं. अर्थातच ही जी काय प्रगती जी आहे ती प्रगती इथंच थांबली का? नाही. तर त्याच्याही पलीकडे आपण संशोधनाचा विचार केला आणि ते संशोधन कुठंपर्यंत आलं की आज शेताला जर पाणी द्यायचं असेल तर शेतकऱ्याला शेतात जायची गरज वाटत नाही, कारण तो घरात बसूनच मोबाईलवरून मिस कॉल जरी टाकला तरी मोटर तिथं चालू होते. पाणी किती तास सोडायचं आपल्याला शेतामध्ये? एकच तास सोडायचं आहे आणि त्या एका तासामध्ये पाणी पूर्णपणे शेतामध्ये भरतं आणि इथून मिस कॉल दिला की परत मोटर बंद होते पाण्याची. अर्थातच ही प्रगती जी आहे आपण सुरुवातीला बघितलं, 700-800 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती की मोठ नाडेच्या माध्यमातून विहिरीला पाणी दिलं जात असायचं. मग ते मागं पडलं, इंजिनचा शोध लावला, डिझेलचा शोध लागल्यामुळे इंजिनचा शोध लागला तेही मागं पडलं. परत मोटरीचा शोध लावला, मोटरीचा शोध लावल्यानंतर आपण तिथं शेतात जाऊन मोटर पाणी बटन स्विच चालू करावं लागायचं. आता तेही गेलं, तेही मागे पडलं, तर घरात बसून आपण शेतातली मोटर चालू करतो. आता इथंपर्यंत जी प्रगती जी आपण केलेली आहे ही प्रगती किंवा या प्रगतीचा विचार करत असताना या प्रगतीच्या मुळाशी जर काय असेल तर ती आहे सर्जनशीलता. कारण एकाच विषयावरती आपण समाधान न मानता आपली मूळ मानवी प्रवृत्तीच आहे की एक जर एखाद्या गोष्टीचं जर आपण संशोधन केलं तर तिथंच न थांबता त्याच्या पुढे आपण काय करता येतं का, त्याच्या पलीकडे आपल्याला काय करता येतं का, या अनुषंगानं आपण प्रयत्न करत जातो. अर्थातच या प्रयत्नांच्या मुळाशी जर काय असेल तर गुणधर्माचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्या गुणधर्माचा उल्लेख सर्जनशील म्हणून आपल्याला करावा लागेल. अर्थातच शेतीसाठी वापरली जाणारी अवजारं असू देत, या अवजारांचा विचार करत असताना सुरुवातीला दगडी नांगर होत आलं. लाकडी नांगराचं जाऊन मग काय झालेलं आहे, आज लोखंडी नांगर आहे. लोखंडी नांगर देखील आता काय झालेलं आहे किंवा मुख्य जनावरांच्या माध्यमातून शेतीची मशागत केली जात असायची, आज मात्र पूर्णपणे ट्रॅक्टर आणि यंत्रांच्या माध्यमातून आपण काय करतो आहोत, शेती करतो आहोत. एक वेळ अशी होती की माणसांनी प्रत्यक्ष जाऊन शेतामधलं पीक कापलं जात असायचं, पण आता मात्र अशा वेगवेगळ्या यंत्रांचा विचार जो आहे तो केला जातो. अर्थातच ही प्रगती जी आहे या प्रगतीच्या मुळाशी जर काय असेल तर ती आहे सर्जनशीलता. आज एक घाटमाथ्यावरती एक असं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे की एक काळ असा होता की घाट भीड उस्मानाबाद इकडच्या भागातून बरेचसे ऊसतोड कामगार आपल्याला आणावं लागायचं. आज अशा प्रकारचे यंत्र निर्माण झालेले आहे की ते ऊसतोड कामगार यायचे, त्यांना त्यांची राहण्याची सोय ते अशाच पद्धतीने राहायचे की कुठं पण आपली पाल ठोकली तिथं राहिलं, तिथला ऊस कापला तोडला आणि तो ट्रकमध्ये भरला, तर तोडून ते साफ करून परत ट्रकमध्ये भरला पाहिजे, ट्रकमध्ये भरून मग कारखान्याला घेण्याला पाहिजे. पण अशा प्रकारची यंत्रणा इतकं संशोधन तंत्रज्ञान पुढे चाललेलं आहे, कारण ऊसाच्या मळ्यातच पूर्णपणे ते ट्रॅक्टर सोडलं जायचं, असं ऊस कटिंग करणारं जे मशीन जे आहे हे मशीन आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ऊस कटिंग करतो आणि ते कटिंग झालेलं ऊस जे आहे ते थेट ट्रॅक्टरमध्येच भरलं जातं किंवा ट्रकमध्ये भरलं जातं आणि ते थेट
म्हणजे माणसांची काय क्रयशक्ती, माणसांची जी काय ताकद ऊर्जा लागत होती ती पूर्णपणे कमी केलेली दिसून येते. अर्थातच या सर्व प्रगतीपर्यंत आपण ज्यावेळेस जाऊन पोहोचतो ना, त्या प्रगतीच्या मुळाशी जर काय असेल तर ती आहे सर्जनशीलता. आणि म्हणूनच मानवी कृतीतून ही व्यक्त होणारी जी सर्जनशीलता जी आहे ती सर्जनशीलता खूप महत्त्वाची आहे. आता आपण कोकणवासी आहोत, कोकणामध्ये सुरुवातीला घरं कशी होती आणि आत्ता जी घरं जी बदल झालेली दिसून येतात, सिमेंट RCC जे बिल्डिंग, मोठमोठे टोलेजंग इमारती बघायला मिळतात, ही इमारती, या इमारती 40-50 वर्षापूर्वी कोकणात होत्या का? तर नाही. तर हे आज बघायला जे मिळतं आपल्याला, ह्या सर्वांच्या मुळाशी काय आहे, सर्जनशीलता आहे. म्हणजे पारंपरिक घरं जाऊन आता आपण टोलेजंग इमारती ज्या आहेत त्या इमारती आज निर्माण करतो आहोत. अनेक प्रकारच्या भौतिक सुखसुविधांच्या आपण आहारी गेलेलो आहोत, नव्हे तर त्यांची निर्मिती केलेली आहे. तर या सर्वांच्या मुळाशी जर काय असेल तर या मानवी कृतीतून व्यक्त झालेल्या कला आहे किंवा शोध आहे. आणि या शोधांच्या मुळाशी काय आहे, सर्जनशीलता आहे. अर्थातच हे झालं मानवी कृतीमधून व्यक्त होणारी सर्जनशीलता. आता तिसरा जो घटक आहे तो आहे मानवी भाषेतून व्यक्त होणारी सर्जनशीलता. आता असं नाही की फक्त सुशिक्षित आणि शाळेमध्ये जाणारी जी लोकं आहेत याच लोकांच्या माध्यमातून भाषेमधून निर्माण होणारी सर्जनशीलता जी आहे ती आपल्याला प्रत्ययाला येते किंवा अनुभवाला येते, नाही. तर ढोबळमानानं सर्वच लोकं कळत न कळत या भाषेच्या माध्यमातून नवनवीन गोष्टींना जन्माला घालत असतात, भाषिक शब्दांची निर्मिती करत असतात. अर्थातच यामधलं एक उदाहरण जर सांगायचं झालं की संत तुकाराम हे कोणत्या शाळेत गेलेले होते, कोणत्याही शाळेत गेलेले नव्हते, पण त्यांची अनुभवांची शाळा जी आहे ते खूप संपन्न होते. आणि या संपन्न अनुभवपूर्ण संपन्न शाळेमध्ये ते शिकलेले असल्यामुळे त्यांनी समाजाची नाळ ओळखली आणि त्यांच्याच भाषेमध्ये, बोलीभाषेमध्येच त्यांनी अनेक प्रकारच्या अभंगांची निर्मिती केलेली दिसून येते. आणि ते अभंग इतके मुखोद्गत झाले की संत तुकारामांचे अभंग इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवले गेले तरी देखील त्यांचे अभंग हे अभंगच राहिले. याचं कारण जर कोणतं असेल तर मानवी भाषेतून व्यक्त होणारी सर्जनशीलता जी आहे ती सर्जनशीलता तळागळातून येणारी आहे. मनाच्या तळागळापासून त्याचा जो आवाज जो आहे तो आवाज घुमतो आहे. आणि म्हणूनच उदाहरणादाखल सांगायचं झालं की एकाच गोष्टीला कित्येक प्रकारची नावं आपल्याला बघायला मिळतात. अर्थातच मानवी भाषेतून निर्माण झालेली सर्जनशीलता आहे. आता गणपती हे आपलं आराध्य दैवत आहे, काही लोकांचं आराध्य दैवत आहे गणपती. गणपतीचा सण कोकणात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आता या सणाचा विचार करत असताना, या देवाचा विचार करत असताना गणपती म्हटलं जातं, अष्टविनायक म्हटलं जातं, गजानन म्हटलं जातं, गजमुख म्हटलं जातं, लंबोदर म्हटलं जातं, मोर्या म्हटलं जातं. अर्थात ही सगळी नावं जी आहेत ही नावं त्याचीच आहेत, पण त्याच्यामध्ये नावांमध्ये विविधता जी आलेली आहे त्या विविधतेच्या मुळाशी जर काय असेल तर ते आहे सर्जनशीलता. अर्थात बऱ्याच वेळेला आपल्याला एकाच वाक्यातून अशा मराठी भाषेमध्ये काही अलंकारांची निर्मिती झालेली दिसून येते. तर मला एक अलंकारिक उदाहरण मी तुमच्यासमोर मी ठेवतो की एकच वाक्य किंवा एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. तेव्हा काय होतो, शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. आता या श्लेष अलंकाराचं स्पष्टीकरण काय आहे थोडक्यात, वाक्यात एकच शब्द असतो पण तो दोन अर्थाने वापरला जातो त्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाते. आपल्याला माहीत आहे की मराठी भाषा जशी वळवाल तशी वळते. मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारे बोलताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बोलायचं असतं, वेगवेगळ्या पद्धतीने आपण मराठी भाषा जी आहे ती व्यक्त करत असतो. लेखी बोले सुने लागे, सुने बोले लेखी बोले सासू लागे, अशा पद्धतीनं जी काही मराठीमध्ये वाक्यरचना आहे बघा, त्या वाक्यरचनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्या म्हणींचा विचार करतो, या म्हणींची निर्मिती जी आहे ती देखील खऱ्या अर्थानं मानवी भाषेतून व्यक्त होणारी सर्जनशीलता आहे. बाजारामध्ये, बसमध्ये किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी एक माणूस म्हणून समाजामध्ये वावरत असतो त्या प्रत्येक ठिकाणी जी भाषा बोलली जाते त्या भाषेतून एक प्रकारे सर्जनशीलतेचा अनुभव जो आहे तो आपल्याला नव्यानं बघायला मिळत असतो. नवं काहीतरी निर्माण होत असतं, कदाचित आपण तितक्या संसर्गिक बुद्धीनं किंवा तेवढ्या जागरूक मनानं तिकडे आपण बघत नाही.
आणि त्यामुळे त्या गोष्टीचा अनुभव किंवा त्या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला येत नसेल. पण आपल्याला आपल्या भाषिक भाषेचा विचार करत असताना मानवी भाषेतून व्यक्त होणारी जी सर्जनशीलता जी आहे त्या सर्जनशीलतेचा विचार करत असताना आपल्याला अशा प्रकारचे अनुभव जे आहेत ते वारंवार येत असतात. कदाचित आपल्या तिकडे लक्ष नसतं, ज्यावेळेस लक्ष देऊन बघतो आपल्याला ते कळतं, त्यातले बारकावे कळतात. अर्थातच मराठी भाषेमध्ये देखील असे बरेचसे बारकावे असतात. एक श्लेष या अलंकाराचं एक उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवेन. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता जीवन म्हणजे काय? पाणी आहे. जीवन म्हणजे काय? मानवी जीवन आहे. आता या दोन्हींच्या मध्ये एकच शब्द वापरलेला, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. अर्थात हा जो काही एक विषय आहे की एकच शब्द जो आहे तो दोन अर्थांनी तो वापरला गेलेला आहे. म्हणजे भाषिक सर्जनशीलता ज्याला आपण म्हणतो, मानवी मुखातून व्यक्त होणारी किंवा मानवी भाषेतून व्यक्त होणारी सर्जनशीलता जी आहे ती सर्जनशीलता खूप महत्त्वाची वाटते मला. कारण बोलत असताना आपण अशा प्रकारचे वेगवेगळे वाक्यांची निर्मिती जी आहे ती निर्मिती करत असतो आपण. अर्थातच हे असण्यामागचं किंवा अशा प्रकारची निर्मिती होण्यामागचं कारण जर कोणतं असेल तर ते आहे सर्जनशीलता. किंवा त्याच्या मुळाशी काय आहे? भाषिक सर्जनशीलता हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता श्लेष अलंकाराचा विचार करत असताना आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता याच्यामध्ये काय लपलेलं आहे नेमकं? एकच शब्द आहे पण एक दोन वाक्यांमध्ये एकच शब्द दोन वेळा आलेला आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे वरण्यास तयार नाही. नवरी हा शब्द फक्त न जर बाजूला केल्यामुळे काय झालेलं आहे की पहिल्या वाक्यात काय आहे की जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, जर शिशुपाल नवरा असेल तर मी वरण्यास तयार नाही. याचा उल्लेख, याचं स्पष्टीकरण कसं आहे की नवरी म्हणजे वरण्यास तयार नाही, मी लग्न करायला तयार नाही. अशा प्रकारे हे जो हा जो काही विचार आहे तो विचार इथं आपल्याला भाषेच्या माध्यमातून वारंवार ठाई ठाई आपल्याला काय करता येतं, अनुभवता येतं. बस डेपो बसमध्ये देखील प्रवास करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे नवनवीन शब्द जे आहेत हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. अर्थातच बाजारपेठांमध्ये भाजीपाला भाजी विक्रेते करणारे जे लोक आहेत, व्यवसाय करणारे, त्यांच्यामध्ये देखील अशा प्रकारची भाषा जी आहे ती भाषा विकसित झालेली दिसून येते. त्यांची स्वतःची अशी काही भाषा असते किंवा ट्रक ड्रायव्हर वगैरे असतात किंवा ते वाहतूक करणारे जे लोक असतात त्यांची एक वेगळी भाषा जी आहे ती विकसित झालेली दिसून येते. अर्थातच ती विकसित होण्यामागचं कारण जर कोणता असेल, त्याच्या मुळाशी गुणधर्म जर कोणता असेल तर तो आहे सर्जनशील. या सर्जनशीलमुळे मानवी भाषेतून वेगवेगळ्या प्रकारे नवीनच आजपर्यंत आपण कधी ऐकलेलंच नसतं अशा प्रकारचे शब्दप्रयोग, अशा प्रकारची वाक्यरचना जी आहे ती आपल्याला ऐकायला मिळते. अर्थातच हे मानवी भाषेतून व्यक्त होणारी जी सर्जनशीलता आहे जी ते फक्त सुशिक्षित लोकांच्याच मधून बघायला मिळते का? तर नाही. तर अशिक्षित लोकांच्यामधून देखील अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. आता उदाहरणादाखल सांगायचं झालं की आता एखाद्या मुलग्याला एखादं स्थळ जर आलेलं असेल आणि आपली जर नात असेल, त्या आजीला जर नात असेल, तर ती आजी काय म्हणेल त्या स्थळाविषयी? जर तो जर आपल्या नातीला जर शोभणार असा मुलगा नसेल तर त्या मुलग्याला काय म्हणेल की आपल्या नातीला तो शोभत नाही, आपली नात त्या मुलग्यापेक्षा उजवे आहे. असं जर त्या आजीला वाटत असेल तर त्या आजी आपसूक बोलून जाते की उंटावरचा कावळा वाटतो मला. किंवा आपल्या नातवाला जर एखादी मुलगी बघितलं जात असेल, मुलगीचं स्थळ आलेलं असेल आणि आपला नातू जर वरचड असेल आणि ती आजी आपल्या नातवाला जी मुलगी बघायला गेलेली आहे किंवा जे स्थळ बघायला गेलेलं आहे ती आजी म्हणते त्या मुलीचं जर नाक जरा वेगळं असेल किंवा वेगळ्या पद्धतीने ते आपल्या नातवाला जर शोभत नसेल तर ती आजी काय म्हणेल की नाकाविनं म्हणू नये सुलक्षणी. अशा प्रकारे ती आजी जी आहे ती आजी बोलून जाते. अर्थातच ही आजी कोणत्या शाळेत शिकलेली नव्हती पण तरी देखील तिच्या बोलण्यातून नैसर्गिक भाषिक सर्जनशीलतेचा अनुभव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. उदाहरणादाखल दादा कोंडकेंचं बोलणं जर बघितलं तर द्वैरते आहे. त्यांचे चित्रपट जे आहेत त्या चित्रपटांमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला मराठी भाषेचा जो काही विचार जो आहे त्यांच्या कृतीमधून एक प्रकारची सर्जनशीलता दिसते. अर्थातच मार्मिक विनोद करतात. मराठी चित्रपट असू देत, हिंदी भाषेतले चित्रपट असू देत, ह्या सर्वच भाषा ज्या जितक्या भाषा असतील त्या सर्वच भाषांमध्ये एक प्रकारे काय होतं
की भाषेचा विचार करत असताना त्याच्यामध्ये मानवी कृतीतून व्यक्त होणारी किंवा मानवी भाषेतून व्यक्त होणारी सर्जनशीलता जी आहे ती ठाईठाई आपल्याला काय होते बघायला मिळते. त्यानंतर चौथा जो घटक आहे तो आहे शास्त्रज्ञांची सर्जनशीलता. चौथा जो काय घटक आहे तो आहे शास्त्रज्ञांची सर्जनशीलता. आता शास्त्रज्ञांची सर्जनशीलता ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेला उदाहरणात एक आपण घेऊया, एक उदाहरण घेऊ आपण फक्त. कित्येक प्राणी आहेत, कित्येक मानवेतर पशुपक्षी आहेत किंवा प्राणी आहेत, हे सर्वच झाडांवरती राहतात, झाडांच्या खाली बसतात, झाडांच्या सावलीत कित्येक वेळा राहतात, कित्येक वेळा त्यांचं जाणं येणं होतं, पण तरी देखील त्यांनी कधीच अशा प्रकारचं संशोधन केलं नाही की गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो नियम पुढे कधीच आला नाही. पण न्यूटन हा एक असा माणूस होऊन गेला की तो त्या झाडाचं फळ ज्या झाडाखाली बसलेला होता त्या झाडाचं फळ खालीच का पडतं, ते वर का जात नाही, आणि मग त्याचं संशोधन तो करू लागला आणि मग त्याच्या लक्षात आलं की पृथ्वीच्या केंद्रावरती काय आहे, गुरुत्वाकर्षण आहे, आणि त्यामुळे कितीही उंचावरती गेला तरी देखील त्या गुरुत्वाकर्षणाचा जो काय आपला थर आहे त्या थरापर्यंतच गुरुत्वाकर्षण काय करतं की आपल्याला खाली खेचून घेतं, आणि म्हणूनच एखादी वस्तू उचलत असताना आपल्याला जड वाटायला लागते, कारण त्या वस्तूला खाली खेचण्याचं काम गुरुत्वाकर्षणामुळे होत असतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा जो शोध आहे, न्यूटननं लावलेला जो गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, हा नियम सर्वांच्या लक्षात आला, कारण हे संशोधन आहे. अर्थातच गुरुत्वाकर्षणाचं जे काही संशोधन केलं गेलं याच्या मुळाशी जर काय असेल तर सर्जनशीलता आहे. अनेक शास्त्रज्ञांनी संशोधकांनी ज्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या, मग विज्ञान असू देत, तंत्रज्ञान असू देत, कृषी असू देत किंवा त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्र असू देत, शिक्षण असू देत, या प्रत्येक क्षेत्रांमध्ये जे काय म्हणजे जी काय प्रगती झालेली आहे किंवा जे काय नवीन संशोधन पुढे आपल्याला बघायला मिळतं या सर्वांच्या मुळाशी जर काय असेल तर ते आहे सर्जनशीलता. अर्थात मग ती शास्त्रज्ञांची सर्जनशीलता असू देत किंवा संशोधकांनी निर्माण केलेलं एखादं संशोधन असू देत, केलेलं संशोधन असू देत, ह्या सर्वांच्या मुळाशी काय आहे, सर्जनशील जे आहे हा नियम आहे. डिझेलनं डिझेलचा शोध लावला, विजेचा शोध लावला, त्याचबरोबर मोबाईलचा शोध लावला, त्याचबरोबर काय की संगणकाचा शोध लावला गेला, हे ह्या सर्व शोधांच्या मागे काय आहे, सर्जनशीलता आहे. ही सर्जनशीलताच आहे, कारण विजेचा ज्यावेळेस शोध लावला त्याच्या आधी विजेची निर्मिती होती का, होत होती का, नाही. पहिल्यांदाच विजेचा शोध लावला, बल्बचा शोध लावला गेला, तो देखील कशामुळे शोध त्याच्या आधी होता का, तर नाही. तो ज्यावेळी पहिल्यांदा शोधला गेला तो बल्बचा शोध होता. पृथ्वी तलावरची जी लोकं आहेत किंवा वेगवेगळ्या देशांवरती किंवा आपल्या देशात की मंगळावर गेले, चंद्रावरती गेले, हां, ह्या अनुषंगानं जे काही त्यांचं संशोधन चाललेलं आहे, या सर्व संशोधनांच्या मुळाशी काय आहे, संशोधकांनी किंवा शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं किंवा त्याचा शोध घेतलेला हे काय आहे, एक प्रकारे संशोधन आहे. आणि या शास्त्रज्ञांनी केलेली किंवा शास्त्रज्ञांची एक प्रकारची ती काय आहे, सर्जनशीलता आहे. अर्थातच चित्र. त्यानंतर पाचवा जो काय घटक आहे तो घटक आहे कलावंत व सर्जनशीलता. आता कलाकार म्हणजे चित्रकार येतो, शिल्पकार येतो, छायाचित्रकार येतो, ह्या सर्वांची एक कला जी आहे ती कला खूप वेगळी असते, आणि ह्या कलेच्या मुळाशी काय आहे, सर्जनशीलता आहे. अर्थातच शिल्पकार एखादा दगड जो आहे, दगड दिस बघितल्यानंतर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर बघितलं हा काही दगडच आहे, पण एखाद्या शिल्पकारानं जर बघितलं की या शिल्पामध्ये चूक चांगली मूर्ती ज्याला आपण म्हणतो ती मूर्ती त्याला तिथे दिसू शकते. किंवा एखादा चित्रकार असू शकतो, एखाद्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर गेला की तो निसर्ग जो आहे तो निसर्ग आपल्या कुंचण्यांमध्ये कसं आपल्याला रेखाटता येईल याच्याच विचारानं तो विचार करत असतो, त्या ठिकाणी त्याच्याकडे असलेली ती सर्जनशीलता असते. छायाचित्रकार आपणही, आपल्या सर्वांच्याकडे मोबाईल्स असतील आणि या मोबाईलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो कॅप्चर करतो किंवा फोटो मिळवतो, छायाचित्र आपण तयार करत असतो किंवा घेत असतो. अर्थातच ह्या सर्वांच्या मुळाशी मोबाईलमधून जरी फोटो घेत असलो तरी देखील फोटोग्राफी करणं हे एवढंसं सोपं नाही, ती देखील एक कला आहे. आणि या कलेच्या मुळाशी काय आहे, सर्जनशीलता आहे. या कलेच्या मुळाशी काय आहे, सर्जनशीलता आहे. आणि म्हणूनच जसं दगडामध्ये शिल्पकाराला एखादी सुंदर अशी मूर्ती दिसते, त्याचबरोबर एखादा निसर्गाचा प्रसंग बघितला किंवा एखाद्या समाजात एखादी परिस्थिती आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा एक दृश्य रूपामध्ये एखादं चित्र दिसतं ना, ते चित्र आपल्या कुंचल्यांमधून कसं रेखाटता येईल
या अनुषंगाने ज्यावेळी बघतो ना चित्रकार त्याच्या मुळाशी देखील काय आहे, सर्जनशीलता आहे. त्यानंतर छायाचित्रकार फोटोग्राफर हा देखील त्याच अनुषंगाने, एखादी संधी मिळाली की फोटोग्राफर हा फोटो घेतोच घेतो. एखादा प्रसंग किंवा एखादं सिच्युएशन किंवा एखाद्या निसर्गाचं वर्णन जर आपल्याला फोटोग्राफर ज्यावेळेस घेत असतो ना, त्यावेळेला त्याला वेगवेगळ्या जंगल प्रवास देखील करावा लागतो. या जंगलांमध्ये जाऊन पक्ष्यांचे प्राण्यांचे फोटोग्राफी करणं, उदाहरण दाखल सावंतवाडीमध्ये आपल्याकडे पक्षी मित्र आहेत, उदाहरण RPDचे प्राध्यापक माजी प्राध्यापक धीरेंद्र होळीकर सर आहेत, SPKचे म्हैसकर सर आहेत, की ह्या लोकांच्यामुळे काय झालेलं की प्राण्यांचं संग्रह की प्राण्यांचे वेगवेगळे चित्र किंवा फोटोग्राफी ज्याला आपण म्हणतो त्यांचं प्रदर्शन देखील मांडलं जातं. मँगो हॉटेलमध्ये मांडलेलं होतं किंवा आपल्या RPD कॉलेजमध्ये देखील इथं मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता. तेव्हा अशा प्रकारे या लोकांची एक सर्जनशीलता जी आहे ती सर्जनशीलता आपल्याला काय होते इथं बघायला मिळते. त्याचबरोबर कलावंत ज्याला आपण म्हणतो, कलेचा कलावंत, मग तो लेखक पण येऊ शकतो, कवी पण येऊ शकतो. आता या कवीचा विचार करत असताना सावंतवाडीतील मोती तलाव आहे, या मोती तलावाचे एकूण दोन भाग झालेले आहेत आणि या दोन भागांच्या मधोमध जे काही पायवाटचा जी झालेली आहे किंवा पादचारी मार्ग जो तयार झालेला आहे किंवा त्या पादचारी मार्गाच्या वरती मधोमध केशीसूत कट्टा आहे, त्या केशीसूत कट्ट्यावरती आपले सावंतवाडीचे किंवा SPK कॉलेजचे माजी प्राध्यापक कैलासवासी वसंत सावंतांची कविता आहे की जिथं प्रेमी योगल येऊन बसायचे आणि त्यांच्याकडे बघून नेहमीच वसंत सावंत तिथं जायचे. कविवर्य वसंत सावंत यांचं नेहमी तिथं जाणं येणं राहायचं केशवसुत कट्ट्यावरती, आणि जे प्रेमी युगल बघायचे त्यांना बघून मग त्यांच्या डोक्यात एक कविता सुचली आणि त्या कवितेचा विचार करत असताना त्या कवितेचं वर्णन त्यांनी, त्या कवितेच्या ओळी कोणत्या प्रकारच्या आहेत, तर त्या तिथे तलावानं पाडला होता भांग, तिला जाऊन माझा निरोप सांग. त्या तिथे म्हणजे तलावाचे जे दोन भाग झालेले आहेत आणि त्या दोन भागांच्या मधोमध जो काही पादचारी मार्ग झालेला आहे त्या पादचारी मार्गावरती तो प्रियकर तिथं वाट बघतो आहे, त्या प्रेयसीला तो निरोप द्यायचा आहे की तो वाट तिथं बघतो आहे, आणि त्या प्रियकराला उद्देशून त्या प्रेयसीला उद्देशून वसंत सावंतांनी कविता लिहिलेली आहे. ती कविता कोणती आहे की त्या तिथे तलावाला पाडलेला आहे भांग, तिला जाऊन माझा निरोप सांग. म्हणजे अशा प्रकारे जी काय कविता केलेली आहे त्या कवितेमागे देखील काय आहे, सर्जनशीलता जी आहे, हा गुणधर्म खूप मोठा गुणधर्म जो आहे तो इथं असलेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर आपल्याला सर्जनशीलतेची घटकांगे आणि वैशिष्ट्ये जी आहेत ही वैशिष्ट्ये आपल्याला काय करायची आहेत, बघायची आहेत. अर्थातच आपण आजच्या या पहिल्या तासिकेमध्ये मराठी भाषेचं महत्त्व, मराठी भाषा त्याचं महत्त्व बघितलं आपण, त्याचबरोबर मराठी भाषेच्या अनुषंगानं भाषिक कौशल्य ज्याला आपण श्रवण वाचन लेखन आणि भाषा संभाषण ज्याला आपण म्हणतो या अनुषंगानं आपण कौशल्यांचा विचार केला, आणि त्यानंतर प्राचीन काव्यमीमांसकांचा विचार करून त्यांचा उल्लेख घेऊन त्यांच्या परामर्शाचा त्यांच्या सर्जनशील या शब्दाच्या उत्पत्तीचा विचार करून संस्कृतमध्ये सूर्य धातूपासून तयार झालेल्या सर्जनशीलतेचा विचार करतच आपण सर्जनशीलता म्हणजे काय ते समजून घेतलं, त्या शब्दाचा अर्थ समजून घेतला, आणि मग सर्जनशीलतेच्या स्वरूपाचा विचार करत असताना सर्जनशीलता म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं आहे या अनुषंगानं विचार करायला लागलो, आणि मग तो विचार करता करता आपण मानवी कृतीतून व्यक्त होणारी सर्जनशीलता, मानवी भाषेतून व्यक्त होणारी सर्जनशीलता, शास्त्रज्ञांची सर्जनशीलता, कलावंत व सर्जनशीलता या अनुषंगानं सर्जनशीलतेचा अर्थ समजून घेतला आपण, सर्जनशीलतेचं स्वरूप आपण समजून घेतलं आपण. आता आपण पुढच्या घटकाला आपल्याला सुरुवात करायचं आहे, तो घटक आहे सर्जनशीलतेची घटकांगे किंवा त्याची वैशिष्ट्य जे आहे हे काय आहे याचा विचार जो आहे तो उद्याच्या तासिकेला, पुढच्या तासिकेला आपल्याला काय करायचं आहे करायचा आहे. धन्यवाद.